केमिस्ट्री. आय एम व्हेरी हॅपी टू डिक्लेअर की आपला पॉलिमरचा चॅप्टर कम्प्लीट झाला आणि आय होप 10 च्या 10 पार्ट तुम्हाला इझी वे मध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवले. आजचा आपला आहे क्विक रिव्हिजन ऑफ पॉलिमर्स अँड एक्सरसाइज डिस्कशन. चला तुमच्या स्क्रीनवरती काय येईल, तुमची एक्सरसाइज येईल. क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. पहिला क्वेश्चन आहे, नायलॉन फायबर्स आर, अँड ऑप्शन्स आहेत सेमी सिंथेटिक, पॉलीअमाइड, पॉलीईस्टर अँड सेल्युलोज. तर तुम्हाला माहिती आहे जे कोण नायलॉन्स आहेत, नायलॉनमध्ये काय असतं, सी डबल बॉन्ड एंड एच लिंकेज असते, याला काय म्हणायचं, अमाइड लिंकेज. सो ऑप्शन काय झालं, ऑप्शन नंबर बी पॉलीअमाइड फायबर्स. आन्सर काय झालं तुमचं, बी पॉलीअमाइड फायबर्स. तुम्हाला एक्झामला एमसीक्यू लिहिताना कसे लिहायचे, फक्त तुमचा क्वेश्चन नंबर टाकायचा, तुम्ही कोणता सॉल्व्ह करताय आणि डायरेक्ट आन्सर लिहायचं, पॉलीअमाइड फायबर्स. सेकंड बघा काय, विच ऑफ द फॉलोइंग इज नॅचरली ऑकरिंग पॉलिमर. खालीलपैकी कोणता नॅचरली ऑकरिंग आहे, टेफ्लॉन, पॉलिथीन, पीव्हीसी, प्रोटीन. सांगा, पहिले तीन कसे आहेत, सिंथेटिक आहेत, टेफ्लॉन सिंथेटिक आहे, पीव्हीसी सिंथेटिक आहे, पॉलिइथीन सिंथेटिक आहे, राहिलं कोण, प्रोटीन. प्रोटीन काय झाला, नॅचरली ऑकरिंग आहे, आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतो, ह्युमन बॉडी, लिव्हिंग बॉडीमध्ये. क्वेश्चन नंबर 3, सिल्क इज अ काइंड ऑफ डॅश फायबर. आणि तुम्हाला माहिती ऑप्शन 9 वाजता यायला पाहिजे, सिल्क कसं आहे, ॲनिमल पॉलिमर आहे. सिल्क कसं आहे, ॲनिमल पॉलिमर. फोर्थ क्वेश्चन, डॅक्रॉन इज अनादर नेम ऑफ. डॅक्रॉन कोणाचं नेम असतं, बघा ऑप्शन दिले तुम्हाला, नायलॉन रॉन्ग, ऑर्लॉन रॉन्ग, नवलॅक रॉन्ग. आन्सर काय तुमचं, टेरिलीन. टेरिलीनलाच दुसरं नाव काय आहे, डॅक्रॉन. टेरिलीनला दुसरं नाव आहे डॅक्रॉन. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 5, विच ऑफ द फॉलोइंग इज मेड अप ऑफ पॉलीअमाइड्स. पॉलीअमाइड्सनी कोण बनलेलं असतं, डॅक्रॉन असतो का, नसतो, कारण डॅक्रॉन म्हणजेच कोण आहे तुमचा, टेरिलीन आहे, नाही. रेऑन असतो का, नाही. नायलॉन असतो का, येस. सो आन्सर काय झालं, नायलॉन. क्वेश्चन नंबर 6, द नंबर ऑफ कार्बन ऍटम्स प्रेझेंट इन ई कॅप्रोलॅक्टम. माहिती आपल्याला 6 कार्बन पासून बनलेला असतो ई कॅप्रोलॅक्टम. स्ट्रक्चर कसं असतं त्याचं, एन एच, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फिफ्थ कार्बन अँड सिक्स्थ कार्बनला सी डबल बॉन्ड ओ. बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स. सो ई कॅप्रोलॅक्टम हॅज 6 कार्बन ऍटम्स. टेरिलीन इज, टेरिलीन काय आहे विचारलंय, ऑप्शन्स आहेत पॉलीअमाइड, पॉलीईस्टर, व्हेजिटेबल फायबर, प्रोटीन फायबर. आणि आपल्याला माहिती आहे टेरिलीन कसा असतो, कोणता लिंकेज असतं टेरिलीनमध्ये, सी डबल बॉन्ड ओ. ह्या लिंकेजला काय म्हणायचं, ईस्टर. सो कसा असतो, पॉलीईस्टर. टेरिलीन इज पॉलीईस्टर फायबर. 8 बघा, पीईटी इज फॉर्म बाय ॲडिशन, कंडेन्सेशन, अल्कायलेशन, हायड्रेशन. पीईटी कसा फॉर्म होतो विचारलाय, तर पीईटी इज फॉर्म बाय कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन, कारण पीईटी पण कोण आहे, एक पॉलीईस्टर आहे. पॉलीईस्टर, पॉलीअमाइड्स, पॉलीकार्बोनेट सगळे कसे असतात, कंडेन्सेशन पॉलिमर्स असतात. केमिकली प्युअर कॉटन इज, ऑप्शन आहे ॲसिडेट रेऑन, विस्कस रेऑन, सेल्युलोज नायट्रेट अँड फोर्थ इज सेल्युलोज. याचा नॅचरल कोण आहे, तर सेल्युलोज तुमचा नॅचरल आहे. नॅचरल कोण आहे, सेल्युलोज. आणि वरचे जे तिन्ही ऑप्शन आहेत ते कोण आहेत, सेमी सिंथेटिक पॉलिमर्स आहेत. 10 बघा, टेफ्लॉन इज केमिकली इनर्ट ड्यू टू प्रेझन्स ऑफ. टेफ्लॉन इज केमिकली इनर्ट, काय इनर्ट असतो टेफ्लॉन, टेफ्लॉन म्हणजे कुठला पॉलिमर, तर टेफ्लॉनचा मोनोमर कोण असतो, सी एफ टू, सी एफ टू हा त्याचा मोनोमर आहे. आणि पॉलिमरायझेशन कशी होते, सी एच सी सी एफ टू, सी एफ टू इकडेचे इकडेचे. तर ह्यामध्ये जो सी एफ बॉन्ड असतो हा फार स्ट्रॉंग असतो, डिफिकल्ट टू ब्रेक आहे. सो टेफ्लॉन केमिकली इनर्ट असतो, कशामुळे, स्ट्रॉंग सी एफ बॉन्डमुळे. आय होप सगळे एम सी क्यू क्लिअर आहेत तुम्हाला, ओके. याच्यातून मी तुम्हाला एक हिंट सांगते, तुम्हाला जर ॲडिशन अँड कंडेन्सेशन पॉलिमर क्लासिफाय करायला विचारले कधी, तर जे तुमचे पॉलीईस्टर असतील, पॉलीईस्टर, जे तुमचे पॉलीअमाइड्स असतील, आणखी कोण, पॉलीकार्बोनेट, हे सगळे कोण असणार आहेत, कंडेन्सेशन पॉलिमर.
पॉली ईस्टर म्हणजे सी डबल बॉन्ड ओ एन एच लिंकेज आलं पाहिजे त्यांच्यात. पॉली अमाइड्स म्हणजे सी डबल सॉरी पॉली अमाइड म्हणजे सी डबल बॉन्ड ओ एन एच लिंकेज आलं पाहिजे. पॉली ईस्टर म्हणजे सी डबल बॉन्ड ओ लिंकेज आलं पाहिजे. आणि कार्बोनेट्स म्हणजे सी डबल बॉन्ड लिंकेज आलं पाहिजे. तर असं कोणत्याही टाईपचं कार्बोनिल लिंकेज आलं की तुमचा पॉलिमर कसा असणार आहे, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन करणार. ओके गॉट इट. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. आन्सर द फॉलोइंग इन वन सेंटेन्स ऑन युअर स्क्रीन. फर्स्ट त्यात विचारलंय आयडेंटिफाय ए अँड बी इन द फॉलोइंग रिॲक्शन. तुम्हाला दोन रिॲक्शन दिलेत. पहिल्या रिॲक्शनचा प्रॉडक्ट आहे ए, तो कोणाला ओळखायचा, दुसऱ्याचा बी कोणाला ओळखायचा. बघा ए रिॲक्शन काय दिली आहे तुम्हाला, इथिलीन ग्लायॉल, इथिलीन ग्लायॉल म्हणजे CH2CH2OHOH आहे. प्लस याच्यामध्ये कोण टाकलं, टेराथॅलिक ऍसिड. कोण आहे टेराथॅलिक ऍसिड सांगू शकता तुम्ही मला, कोणाचं फॉर्मेशन आहे टेराथॅलिक ऍसिड अँड इथिलीन ग्लायॉल. येस इट इज प्रिपरेशन ऑफ टेरिलीन. काय होत असतं मग, याच्यातून वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होत असतो. कार्बोनिल कार्बोक्झिलिक ग्रुपचा कोण, हायड्रोजन ॲटम आणि याचा ओ एच एलिमिनेट होतो आणि बाकी सगळा काय होतो फ्यूज होतो. CH2 CH2 OH आणि एच गेला म्हणजे कोण आहे, ऑक्सिजन सी डबल बॉन्ड ओ, बेन्झिनची रिंग सी डबल बॉन्ड ओ ओ एच आणि इकडे कोण आहे ओ एच. आता बघा परत अल्कोहोलचा ओ एच इकडे निघून जाईल, कार्बोक्सिल ग्रुपचा हायड्रोजन निघून जाईल आणि हे रिपीटिंग युनिट तयार होईल. कोण तयार झालं तुमची, टेरिलीन तयार झाली, टेरिलीन तयार झाली. ओके नेक्स्ट बघा बी रिॲक्शन. सो हा तुमचा कोण आहे ए टेरिलीन. बी कोण आहे, सी एच टू सिक्स टाइम्स NH2 NH2 म्हणजे कोण आहे हा, हेक्झामिथिलीन डायमाइड, हेक्झामिथिलीन डायमाइड. प्लस कोण आहे, सी एच टू चे चार युनिट्स सी डबल बॉन्ड ओ एच, सी डबल बॉन्ड ओ एच. बघा सहा कार्बन आहे ह्याच्यात पण चार, पाच सहा कार्बन आहेत म्हणजे कोण बनणार आहे तुमचा बी, नायलॉन 6-6 बनणार आहे. कोण बनतोय, नायलॉन 6-6. आणि स्ट्रक्चर कसं असतं, पहिला तर नायट्रोजनवरची लोन पेअर ह्या हायड्रोजनला ॲबस्ट्रॅक्ट करते आणि सॉल्ट स्ट्रक्चर तयार होणार. एन एच टू होता, हायड्रोजन घेतला एन एच थ्री पॉझिटिव्ह झाला आणि इकडे ऑक्सिजनवरून हायड्रोजन गेला म्हणून ओ मायनस, बाकी सगळं स्ट्रक्चर इकडे आहे तसं लिहायचं. सी एच टू फोर टाइम्स सी डबल बॉन्ड ओ ओ एच, इकडे पण सी एच टू सिक्स टाइम्स एन एच टू. ओके हे झालं सॉल्ट स्ट्रक्चर. आणि यातून काय करताय तुम्ही, मायनस ऑफ वॉटर मॉलिक्यूल, यातून काय करणार तुम्ही, मायनस ऑफ वॉटर मॉलिक्यूल आणि तुम्हाला स्ट्रक्चर भेटेल नायलॉनचं. बघा मी हेच रफ करून काढते इथे. एन एच थ्री होता, यातून दोन हायड्रोजन गेले तर उरणार किती, एकच हायड्रोजन उरणार किती, एकच हायड्रोजन आणि तो काय करणार, आणि यातून कोण जाणार, ऑक्सिजन. एन एच थ्री मधून दोन हायड्रोजन म्हणजे एच टू आणि इथला ओ निघून जाईल, मध्ये बॉन्ड तयार होईल आणि हे स्ट्रक्चर काय होईल तुमचं, कंटिन्युअसली मधलं स्ट्रक्चर रिपीट होत राहील, रिपीट होत राहील. आणि हा कोण आहे तुमचा, नायलॉन 6-6, नायलॉन 6. कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट. फर्स्ट, कॅप्रोलॅक्टम इज यूज टू प्रिपेअर. कॅप्रोलॅक्टम कशासाठी लागतो आपल्याला, येस नायलॉन 6 च्या प्रिपरेशनसाठी. बी बघा, नोवलॅक इज अ पॉलिमर ऑफ, को पॉलिमर ऑफ. नोवलॅक कशापासून बनलेला असतो, बेकलाइट अँड फॉर्माल्डिहाइड, राईट. नेक्स्ट, टेरिलीन इज डॅश पॉलिमर ऑफ टेराथॅलिक ऍसिड अँड इथिलीन ग्लायकॉल. टेरिलीन कसलं आहे, को पॉलिमर आहे किंवा कंडेन्सेशन पॉलिमर आहे, कोणतंही यूज करू शकता. टेरिलीन इज को पॉलिमर ऑफ टेराथॅलिक ऍसिड अँड इथिलीन ग्लायकॉल ऑर को पॉलिमर, कोणी आन्सर लिहू शकता, को पॉलिमर किंवा कंडेन्सेशन पॉलिमर. सेकंड बघा, नेक्स्ट, बेन्झॉइल पेरॉक्साईड इज यूज इन ॲडिशन पॉलिमरायझेशन ऍक्ट ॲज. जो आपण बेन्झॉइल पेरॉक्साईड वापरतो तो काय म्हणून काम करत असतो सांगू शकताय कोण, येस तो कसा यूज करतो आपण, इनिशिएटर. सो आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर डी, इनिशिएटर. ई बघा, पॉलिइथिन कन्सिस्ट ऑफ पॉलिमराइज्ड इथिन. पॉलिमराइज्ड कोण असतं त्याच्यामध्ये, इथिन असतात. क्वेश्चन नंबर थ्री, ड्रॉ द फ्लो चार्ट टू शो क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर बेस्ड ऑन टाइप ऑफ पॉलिमरायझेशन. फ्लो चार्ट करायचा आहे पॉलिमर्स
बेस्ड ऑन काय विचारले आपल्याला टाइप ऑफ पॉलिमरायझेशन म्हणजे मोड ऑफ पॉलिमरायझेशन फ्लोचार्ट म्हणजे ट्री डायग्राम करायची तुम्हाला बघा कोण येणार इकडे ऍडिशन पॉलिमरायझेशन अँड कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन ऍडिशन अँड कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन क्वेश्चन नंबर 4 राईट एक्झाम्पल्स ऑफ ऍडिशन पॉलिमर्स अँड कंडेन्सेशन पॉलिमर मी याच्यातच लिहिते तुम्हाला क्वेश्चन असा आला तर कसं लिहिणार तुम्ही ऍडिशन पॉलिमर एक्झाम्पल्स कोलर आणि ऍडिशन पॉलिमर्सचे काय लिहायचे तुम्ही एक्झाम्पल्स लिहायचे कोण पॉलिइथिन आहे पॉलिव्हिनिल क्लोराईड पीव्हीसी पॉलिअक्रिलो नायट्राइल PAN एक्सेट्रा कंडेन्सेशन पॉलिमरायझेशनचे एक्झाम्पल्स कंडेन्सेशन पॉलिमर एक्झाम्पल्स सांगा बरं कोण टेरिलीन बेकलाइट नायलॉन 6,6 दीज आर ऑल कंडेन्सेशन पॉलिमर्स अँड एक्सेट्रा ओके क्वेश्चन नंबर 5 नेम सम चेन ग्रोथ पॉलिमर्स आता बघा चेन ग्रोथ पॉलिमर म्हणजेच कोण ऍडिशन पॉलिमर्स सो ऍडिशन पॉलिमर्सचे परत एक्झाम्पल्स कोण येणार हेच येणार पॉलिइथिन पीव्हीसी पॉलिअक्रिलो नायट्राइल आणि जर तुम्हाला स्टेप ग्रोथ विचारलं असेल हे कोण आहे चेन ग्रोथ आणि हे कोण असतात स्टेप ग्रोथ म्हटलं की कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन सांगायचं नेक्स्ट डिफाईन द टर्म्स आणि आपल्याला आता डेफिनेशन लिहायचे बघा बोर्डवरती तुमच्या स्क्रीनला काय दिलं तुम्हाला डिफाईन द टर्म्स कोणत्या 3 टर्म्स तुम्हाला डिफाईन करायला सांगितले पहिली सांगितली आहे मोनोमर सो हाऊ कॅन यू डिफाईन मोनोमर आणि आन्सर लिहिताना पण आधी मोनोमर लिहायचं त्याला हायलाईट करायचं आणि मग लिहायचं मोनोमर्स आर बेसिक युनिट्स और बेसिक कॉमा रिपीटिंग युनिट्स ऑफ पॉलिमर्स फॉर एग्जाम्पल इन पॉलिइथीन इथिन कसा असतो त्याचा मोनोमर असतो म्हणजे काय झालं एन टाइम्स CH2 डबल बॉन्ड CH2 अंडरगोज पॉलिमरायझेशन CH2 एन टाइम्स सो इथे लिहायचं तुम्ही इथिन मोनोमर गॉट इट कसं लिहिलं डेफिनेशन आपण नेक्स्ट कोणती डेफिनेशन आहे बघा वल्करायझेशनची डेफिनेशन काय लिहितो आपण रफ करते वल्करायझेशन सेकंड डेफिनेशन इज वल्करायझेशन सो व्हॉट इज डेफिनेशन ऑफ वल्करायझेशन द प्रोसेस बाय विच अशी प्रोसेस की जिच्यामुळे द प्रोसेस बाय विच द नेटवर्क ऑफ क्रॉसलिंक्स आर इंट्रोड्यूस्ड इन इलास्टोमर मध्ये आपण ज्या प्रोसेसनी क्रॉस लिंकेजेस आणतो त्या प्रोसेसला काय म्हणायचं वल्करायझेशन द प्रोसेस बाय विच द नेटवर्क ऑफ क्रॉस लिंक्स आर इंट्रोड्यूस्ड इन इलास्टोमर्स is called vulcanization. Got it? Next, synthetic fibers na kasa define karu shakta tumhi? Synthetic fibers. So, baga definition. Synthetic fibers, parat repeat hai cha, synthetic fibers are defined as अशी पण स्टार्ट करू शकता
किंवा डेफिनेशन लिहायची आणि मग काय म्हणायचं आर कॉल ॲज सिंथेटिक फायबर्स. सिंथेटिक फायबर्स आर डिफाईन्ड ॲज मॅनमेड. सिंथेटिक म्हणजे कसे मॅनमेड पॉलिमेरिक सॉलिड्स दॅट फॉर्म्स जे तयार करतात दॅट फॉर्म्स थ्रेड. पॉलिमेरिक सॉलिड्स दॅट कॅन फॉर्म थ्रेड्स आर कॉल्ड ॲज सिंथेटिक फायबर्स असं सुद्धा म्हणू शकता. क्वेश्चन नंबर 7, व्हॉट टाईप ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस लीड टू हाय डेन्सिटी पॉलिमर. हाय डेन्सिटी पॉलिमरमध्ये कुठले इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात, तर नेटवर्क ऑफ क्रॉस लिंकेजेस असतात त्याच्यामध्ये. क्रॉस लिंकेजेस आल्यामुळे तो कसा बनतो, हाय डेन्सिटी पॉलिमर असतो, म्हणजेच त्याच्यामध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात. नेक्स्ट, गिव वन एक्झाम्पल ऑफ को पॉलिमर अँड होमो पॉलिमर. एक एक्झाम्पल को पॉलिमरचं द्यायचं आहे. को म्हणजे कसे, दोन किंवा जास्त मोनोमरपासून बनलेले. कोण एक्झाम्पल सांगू शकताय को पॉलिमरचं एक्झाम्पल? येस, टेरेलिन. टेरेलिन सांगू शकताय, बेकलाइट सांगू शकताय. नेक्स्ट, होमो पॉलिमरचं सांगा, पी व्ही सी, नायलॉन 6-6, पी ए एन, पॉलिएक्रिलो नायट्राइल, एनिथिंग. जो एकाच मोनोमरपासून चालू होतो तो होमो, ज्याला एकपेक्षा जास्त मोनोमर लागतात तो को. क्वेश्चन ऑन युअर बोर्ड, आयडेंटिफाय थर्मोप्लास्टिक अँड थर्मोसेटिंग पॉलिमर्स. क्लासिफाय करायचे तुम्हाला, पीईटी आहे तुमचा तो कसा असतो, थर्मोप्लास्टिक्स असतो, बघितलंय आपण. युरिया फॉर्माल्डिहाइड रेझिन कसा असतो, थर्मोसेटिंग असतो. पॉलिइथिन परत थर्मोप्लास्टिक्स. फिनॉल फॉर्माल्डिहाइड म्हणजेच बेकलाइट कसा असतो, थर्मोसेटिंग. लिहायची गरज नाही आहे. पीईटी पहिला थर्मोप्लास्टिक, दुसरा कोण आहे, युरिया फॉर्माल्डिहाइड रेझिन, थर्मोसेटिंग, पॉलिइथिन, थर्मोप्लास्टिंग, परत नेक्स्ट लास्ट आहे बेकलाइट किंवा फिनॉल फॉर्माल्डिहाइड, इट इज अगेन थर्मोसेटिंग. क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 3 इज आन्सर द फॉलोइंग. आतापर्यंत तुम्ही एमसीक्यू आणि काय केलं, वन सेंटेन्स मध्ये दिलं म्हणजे डिफाईन होतं एका मार्काला. आता तुम्हाला कदाचित मोठे आन्सर्स लिहावे लागतील आन्सर द फॉलोइंग मध्ये. And write names of classes of polymers according to intermolecular force and describe briefly structural characteristics. काय म्हटलं बघा, क्वेश्चनचा अर्थ काय आहे, राईट द नेम्स. तुम्हाला नेम्स लिहायचे कोणाचे, क्लासेस ऑफ पॉलिमर्स फॉर्म अकॉर्डिंग टू इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. इंटरमॉलिक्युलर फोर्सेसच्या अकॉर्डिंग आपण क्लासिफाय करतो पॉलिमरला 4-5 मध्ये. बरोबर आहे, आठवते तुम्हाला, इलास्टोमर, फायबर्स, थर्मोप्लास्टिन, थर्मोसेटिंग, हे झाले त्याचे क्लासेस. आता यातला तुम्हाला काय करायचं, इंडिव्हिज्युअल घ्यायचा. फॉर एक्झाम्पल तुम्ही कोण घेतलं स्टार्टिंगला, इलास्टोमर, आणि तर काय करायचं, इलास्टोमरचं तुम्हाला स्ट्रक्चरवरती 2-3 पॉईंट्स लिहायचे. कसं लिहिणार, तर इलास्टोमर पजेसेस द प्रॉपर्टी इलास्टिसिटी. तुम्हाला हे मोठ्या सेंटेन्स मध्ये लिहायचंय. कसं लिहिणार, इलास्टोमर किंवा दे पजेसेस इलास्टिसिटी. आता इलास्टिसिटी म्हणजे काय लिहायला पाहिजे ते तुम्ही खाली लिहिणार. आपण आपल्या लेक्चर्स मध्ये बघितलं इलास्टिसिटी म्हणजे काय, द प्रॉपर्टी बाय विच इलास्टोमर स्ट्रेचेस ऑन अप्लाइंग एक्सटर्नल फोर्स अँड रिगेन्स इट्स ओरिजिनल पोझिशन ऑन रिमुव्हल ऑफ एक्सटर्नल फोर्स. जेव्हा आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतो तेव्हा इलास्टोमर स्ट्रेच होतो आणि आपण एक्सटर्नल फोर्स रिलीज केला तर तो आपली ओरिजिनल पोझिशन रिगेन करतो. या कंडिशनला काय म्हणायचं, इलास्टिसिटी. ती प्रॉपर्टी इथं लिहून घ्यायची. सेकंड तुम्ही आणखीन काय सांगू शकता त्याच्यामध्ये, काय असतात, फ्यू क्रॉस लिंकेजेस प्रेझेंट असतात. काय असतात, फ्यू क्रॉस लिंकेजेस प्रेझेंट असतात की ज्याच्यामुळे तुमचा इलास्टोमर टेअर होत नाही. Few cross linkages present in elastomer resist it from breaking. त्याच्यानंतर तुम्ही इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सांगू शकता. दे हॅव वीक वॅन्डरवॉल, वीक वॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. वीक वॅन्डरवॉल फोर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि काय करू शकता, खाली फोर्थ पॉईंट तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता. इलास्टोमर्सचे एक्झाम्पल्स कोण आहेत, रबर.
होण्यात रबर. लक्षात आलं, त्याचा स्ट्रक्चर बद्दल लिहायला सांगितलंय. पहिलं तर विचारलं नेम सांगा, तर नेम सांगायचे इलास्टोमर, फायबर, थर्मोप्लास्टिंग, थर्मोसेटिंग, आणि त्याच्या स्ट्रक्चर वरती दोन तीन पॉइंट्स लिहायचे. आता मी सगळे लिहित बसणार नाही, कारण आपल्या इंडिव्हिज्युअल लेक्चर मध्ये काय केलंय आपण हे सगळं लिहिलंय. मी फक्त तुम्हाला एक साचा देते की तुम्हाला आन्सर्स लिहायचे कसे. फायबर्स मध्ये तुम्ही काय लिहू शकता, तर फायबर्सची डेफिनेशन लिहायची पहिला. पॉलिमेरिक सॉलिड्स दॅट कॅन फॉर्म थ्रेड्स, की जे थ्रेड बनवू शकतात त्यांना काय म्हणायचं, फायबर्स म्हणायचं. फायबर्स मध्ये कसा असतो, स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात, जसे की डायपोल डायपोल इंटरॅक्शन, हायड्रोजन बॉन्डिंग, तुमचा सेकंड पॉइंट. थर्ड मध्ये काय लिहायचं, ड्यू टू स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, याच्यामध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आहे, सो इट रेझिस्ट टिअरिंग, त्यामुळे तो काय होत नाही, तुटत नाही. त्याच्यानंतर आणखी तुम्ही फोर्थ ह्याच्यामध्ये पॉइंट मध्ये त्याचे एक्झाम्पल सांगू शकता. थर्मोप्लास्टिक मध्ये सांगायचं, दे पजेसेस द प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी म्हणजे काय, येस दे कॅन बी रिमॉल्ड अँड दे कॅन बी रिशेप, तुमचा फर्स्ट पॉइंट झाला. सेकंड मध्ये काय लिहायचं, जेव्हा थर्मोप्लास्टिक सॉलिड्सना तुम्ही हीट करता ते सॉफ्ट बनतात, आणि जेव्हा तुम्ही त्याला काय कराल परत कूल कराल तेव्हा तो हार्ड बनेल. लक्षात आलं, सो थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स बिकम सॉफ्ट ऑन हीटिंग अँड दे बिकम हार्ड ऑन कूलिंग इट. आणि एक्झाम्पल्स लिहू शकता याच्यामध्ये. त्याच्यामध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन तो कसा असतो, इंटरमिजिएट टू दॅट ऑफ इलास्टोमर्स अँड फायबर्स. अँड नेक्स्ट पॉइंट इज युअर एक्झाम्पल्स ऑफ थर्मोप्लास्टिक्स. थर्मोसेटिंगमध्ये काय लिहायचं, थर्मोसेटिंग आर रिजिड पॉलिमर्स. सेकंड मध्ये तुम्हाला माहिती आहे थर्मोसेटिंग पॉलिमर्सना आपण हीट केलं की ते हार्ड बनतात, सॉफ्ट बनत नाहीत, काय बनतात, हार्ड. सो ऑन हीटिंग थर्मोसेटिंग पॉलिमर्स दे बिकम हार्ड. त्याच्यानंतर थर्ड काय लिहू शकता तुम्ही, येस थर्मोसेटिंग पॉलिमर मध्ये एक्सटेन्सिव्ह क्रॉस लिंकेजेस असतात. देर आर एक्सटेन्सिव्ह क्रॉस लिंकेजेस इन थर्मोसेटिंग पॉलिमर्स अँड हेन्स दे आर रिजिड. आणि परत याचे एक्झाम्पल्स लिहायचे तुम्ही, बेकलाइट लिहा, युरिया फॉर्मॉलेट पॉलिमर लिहा अँड एक्सेट्रा. लक्षात आलं, प्रत्येक ह्याच्या चार चार पॉईंट. राईट, रिएक्शन ऑफ फॉर्मेशन ऑफ नायलॉन सिक्स अँड टेरिन. आता तुम्हाला नायलॉन सिक्स कसा बनवायचा माहितीये, ई कॅप्रोलॅक्टम, रिंग आणि रिंग ओपनिंग, तसंच टेरिलिनचं एक्झाम्पल. आता हे परत परत रिपीट करण्यात काही एक अर्थ नाही, आपलं प्रत्येक ह्याच्यावरती एक एक लेक्चर आहे. सो तुम्ही बॅक जायचंय बेकलाइट, सॉरी कोणाचं, नायलॉन सिक्स आणि टेरिलिन कुठल्या पार्टमध्ये बघा, आणि काय करा तिथे जाऊन परत व्हिडिओ बघा आणि चेकआउट करा. मी असेच क्वेश्चन डिस्कस करेन की जे तुम्हाला अवघड जातील. राईट स्ट्रक्चर्स ऑफ नॅचरल रबर. नॅचरल रबरचं स्ट्रक्चर काढता येतं सगळ्यांना, येस शिकवलंय आपण. अँड नियोप्रिन रबर, आणि नियोप्रिन पण शिकलोय आपण, अलॉंग विथ नेम अँड स्ट्रक्चर ऑफ द्या मोनोमर. माहितीये तुम्हाला, तरी पण बघायला काही हरकत नाही. दोन्हीही रबर आहेत, पहिला तर दोन्ही काय आहेत, रबर आहेत. पहिला रबर कोण आहे, नॅचरल रबर विचारलं बरोबर आहे, येस नॅचरल रबर अँड नियोप्रिन. नॅचरल रबर म्हणजेच कोण, पॉली आयसोप्रिन, पॉली आयसोप्रिन आणि नियोप्रिन सिंथेटिक रबर. पॉली आयसोप्रिनचं स्ट्रक्चर कसं असतं, किंवा ह्याचा मोनोमर कोण आहे पहिल्यांदा विचारलं काय. राईट स्ट्रक्चर ऑफ नॅचरल रबर, त्याचं स्ट्रक्चर लिहायचं आहे, आणि स्ट्रक्चर ऑफ द मोनोमर तुम्हाला माहिती पाहिजे. मोनोमर कोण असणार आहे, आयसोप्रिन. आयसोप्रिन म्हणजे चार कार्बन, त्यातल्या सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप आणि फर्स्ट अँड लास्ट मध्ये डबल बॉन्ड, फर्स्ट अँड थर्ड कार्बनला डबल बॉन्ड, हायड्रोजन बॅलन्स करा. हा झाला तुमचा आयसोप्रिन. आणि आयसोप्रिनचं काय होणार, होमोलायटिक क्लिवेज होणार. लक्षात आहे, होमोलायटिक क्लिवेज होणार. स्ट्रक्चर कसं बनणार आहे, सी एच टू, इकडचा रॅडिकल इकडे बॉन्ड बनवेल, याच्यावरती रॅडिकल असणार आहे, याच्यावरती पण रॅडिकल असेल, इकडचा रॅडिकल इकडे, ह्या दोन मध्ये एक बॉन्ड होतो ऑलरेडी, आणि रॅडिकल बनल्यानंतर रॅडिकल एक बॉन्ड बनवेल, आणि हे स्ट्रक्चर तुमचं रिपीटेड होईल. हे कोण झालं, तुमचा पॉली आयसोप्रिन. मोनोमरचं स्ट्रक्चर आहे हे कोण, टू मिथिल ब्यूट वन थ्री डाईन. आणि हे काय झालं, त्याचं पॉलिमरचं स्ट्रक्चर. पॉलिमरच्या स्ट्रक्चरमध्ये एन लिहायला विसरायचं नाही बिलकुल. हे झालं तुमचं पॉलिमरचं स्ट्रक्चर. जेव्हा मी हा ग्रुप क्लोरीनने रिप्लेस करेल, सेम स्ट्रक्चर काढायचं, फक्त इथे कोण लावायचं, क्लोरीन. सेम स्ट्रक्चर काढायचं, इथे कोण लावायचं, क्लोरीन. तेव्हा हेच आन्सर कशामध्ये कन्वर्ट होईल, तुमच्या नियोप्रिनचा आन्सर होईल. कशाचा आन्सर होईल, नियोप्रिनचा आन्सर होईल. नेक्स्ट,
Name the polymer type in which following linkage is present. And he linkage diye C double bond OO. कोणामध्ये असे असे लिंक आहेत माहिती आपल्याला. आंसर काय याचा पॉलीईस्टर पॉलीकार्बोनेट्स. पॉलीईस्टर एंड पॉलीकार्बोनेट्स मध्ये आपल्याला ही लिंकेज भेटते. क्वेश्चन नंबर 5, राइट स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ फॉलोइंग सिंथेटिक रबर. स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहायचा कालच्या रबर्सचा, म्हणजे पॉलिमरचं स्ट्रक्चर लिहायचं. पहिलं विचारले एस बी आर. एस बी आर म्हणजे काय माहिती पाहिजे तुम्हाला. एस बी आर म्हणजे बुना एस. बुना एस आणि आता बुना एस तुम्हाला माहिती आहे कोण कोण असतं. डायरेक्ट स्ट्रक्चर काढू का परत पहिला मोनोमर काढून दाखवते. ठीक आहे चला, पण नंतर मी डायरेक्ट काय करेन स्ट्रक्चर्स काढत जाईल. चार कार्बन कोण आहे. बुना म्हणजे ब्युटा 1,3 डाईन. ब्युटा 1,3 डाईन. सी एच टू सी सी एच टू डबल बॉन्ड सी ए सिंगल बॉन्ड सी एच डबल बॉन्ड सी एच टू हा झाला ब्युटा 1,3 डाईन. एस म्हणजे कोण. स्टेरीन. स्टेरीनचं स्ट्रक्चर असं असतं. फिनाइल रिंग सी एच सी एच टू. आणि तुम्हाला माहिती आहे जे पॉली परत युनिट कसं बनवायचं. होमोलायटिकली क्लीन. हा पण होमोलायटिकली क्लीन. बरोबर आहे. हा पण होमोलायटिकली क्लीन. आता बघा रॅडिकल्स बनलात कसे. इथे एक रॅडिकल आहे इथे एक रॅडिकल. हा रॅडिकल इकडे बॉन्ड बनवेल. इकडे एक रॅडिकल आहे इकडे एक रॅडिकल आहे. हा ह्याच्यासोबत बॉन्ड बनवेल आणि मध्ये काय होईल या दोघांच्या मध्ये एक बॉन्ड तयार होईल. चला काढून घेते मी आधी. सी एच टू इकडे बॉन्ड सिंगल बॉन्ड सी एच डबल बॉन्ड सी एच सिंगल बॉन्ड सी एच टू. हा इकडे कुठे तर बॉन्ड बनवणार आहे. इथे पण एक रॅडिकल आहे इकडे पण एक रॅडिकल आहे. हा कोणासोबत बॉन्ड बनवणार मग. या युनिटसोबत. सी एच खाली आहे तशी रिंग. परत सी एच टू हा कोणासोबत तर तिकडे बॉन्ड बनवेल. दिस इज युअर रिपीटिंग स्ट्रक्चर. सो हे स्ट्रक्चर कोणाचं झालं तुमच्या. एस बी आर म्हणजेच बुना एस. एस म्हणजे स्टेरीन. बी म्हणजे ब्युटा डाईन. आर म्हणजे रबर. एस बी आर. नेक्स्ट विचारलं तुम्हाला बुना एन. बुना एन मध्ये काय करणार तुम्ही. बुना एन मध्ये परत कोण आहे. ब्युटा 1,3 डाईन आहे आणि एन म्हणजे कोण आहे. ऍक्रिलो नायट्राइड. म्हणजे हे स्ट्रक्चर तर सेम असणार आहे. बघा सी एच टू हा ब्युटा डाईनचा युनिट असाच फ्री रॅडिकल मध्ये तुटणार. म्हणजे तुमचं हे जे पहिलं स्ट्रक्चर आहे इथपर्यंत ते कॉमनच राहणार आहे. सी एच डबल बॉन्ड सी एच सिंगल बॉन्ड सी एच टू आणि पुढे कोण लागणार आहे ह्याच्यात. एन म्हणजे कोण. ऍक्रिलो नायट्राइड. कसं असतं स्ट्रक्चर. सी एच टू डबल बॉन्ड सी एच सी ट्रिपल बॉन्ड एन. याला होमोलायटिकली क्लीव करा. इकडे एक रॅडिकल इकडे एक रॅडिकल. हा रॅडिकल फ्यूज करायचा. आता कसं होणार. सी एच टू बॉन्ड तुटली मधली. सी एच खाली कोण लागलाय. सी एच हे रिपीटेटिंग युनिट कोणाचं आहे. बुना एनचं आहे. नंतर नियोप्रिन. नियोप्रिनचं स्ट्रक्चर आपण मागेच बघितलं. ओके नेक्स्ट मॅच द फॉलोइंग पेअर. हे तुम्ही करू शकता आय गेस. तुम्हाला माहिती आहे बघा. वन टेफलॉन विचारलंय कोण असणार आहे. सी एफ टू सी एफ टू ऑप्शन नंबर बी. पी व्ही सी कोण आहे त्यातला. ऑप्शन नंबर सी ज्याला क्लोरीन आहे ज्याच्यामध्ये. पॉलीईस्टर कोण आहे त्यामधला. ऑप्शन नंबर ई डायकार्बोक्झिलिक ऍसिड अँड पॉलीहायड्रॉक्सी ग्लायकॉल. पॉलीइथीन कोण आहे. ऑप्शन नंबर ए. बेकलाइट कोण आहे. ऑप्शन नंबर डी. सी सिक्स एच फाय ओ एच म्हणजे कोण. फिनॉल. सी सिक्स एच फाय बघा काढू का इथे. कार्बन किती आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 बरोबर आहे. म्हणून काय झालं सी सिक्स. हायड्रोजन किती आहेत प्रत्येक कार्बनवर. एक किती झाले 5. आणि वरती कोण आहे. ओ एच ग्रुप. सो सी सिक्स एच फाय ओ एच कोण आहे तुमचा. फिनॉल आहे. क्वेश्चन नंबर 7, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ पॉलिमर्स फॉर्म फ्रॉम द फॉलोइंग मोनोमर्स. काढू शकता तुम्ही. तुम्हाला दोन मोनोमर दिलेत आणि तुम्हाला पॉलिमरचं स्ट्रक्चर काढायचं आहे. एक मी काढेन एक काय काढायचं तुम्हाला ट्राय करायचं आहे. काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शन आहे. टेलिग्रामचा ग्रुप आहे सांगू शकता तुम्ही मला. मी कोणतं काढू. पहिलं काढते. दुसरं एकदम इझी आहे. पहिलं बघा आर आहे सी डबल बॉन्ड ओ एच. सी ओ ओ एच म्हणजे हे स्ट्रक्चर असतं. सी डबल बॉन्ड ओ एच. त्यात ॲड कोण करायचं तुम्हाला. आर डॅश ओ एच ओ एच. बघा मी नेहमी तुम्हाला म्हणत आली आहे की जेव्हा तुमचे दोन मोनोमर ॲड होतात एकामध्ये कार्बोक्झिलिक ग्रुप असतो आणि दुसऱ्यामध्ये कोण असतो अल्कोहोलिक ग्रुप असतो तेव्हा एलिमिनेशन होतं वॉटर मॉलिक्युलचं. आणि कसा वॉटर मॉलिक्युल एलिमिनेट होतो. कार्बोक्झिलिक ग्रुपचा हायड्रोजन. हे मी सतत म्हणती आहे. कार्बोक्झिलिक ग्रुपचा हायड्रोजन आणि अल्कोहोलिक ग्रुपचा ओ एच. एच टू म्हणून काय होईल
H2O म्हणून एलिमिनेट होईल आणि स्ट्रक्चर फ्यूज करायचा OH C डबल बॉन्ड O R C डबल बॉन्ड O O आता H गेला यामधला OH गेलाय म्हणजे कोण राहिलं R' अँड OH बघा R' अँड OH आणि हा कार्बोक्सिलिक मधला पण हायड्रोजन इकडच्या ह्याच्यासोबत निघून जाईल सो मी इथे ब्रॅकेट काढणार इथे पण काय होईल OH निघून जाईल नेक्स्ट ह्याच्यासोबत सो हा N टाइम्स रिपीट होईल आणि हा तुमचा कोण आहे यापासून बनलेला पॉलिमर आहे लक्षात आलं नेक्स्ट कोण आहे बघा त्याच्यामध्ये NH2 CH2 5 C डबल बॉन्ड H चला काढते मी NH2 CH2 आहे का CH2 5 टाइम्स आणि कोण C डबल बॉन्ड OH C डबल बॉन्ड OH याच्यामध्ये पण काय होणार आहे पहिल्यांदा तुमची नायट्रोजनची लोन पेअर हाय एसिडिक हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करणार ही एकाच मॉलिक्यूल मधली रिएक्शन आहे इकडे काय करणार आधी NH3+ बनणार काय बनणार NH3+ CH2 किती वेळ घ्यायचं तुम्हाला 5 वेळा C डबल बॉन्ड O O वरती काय चार्ज असणार मायनस चार्ज असणार बघा त्याच्यानंतर यातून वॉटर मॉलिक्यूल तुम्ही एलिमिनेट करणार आहे कसा हा तुमचा ऑक्सिजन आणि यातले दोन हायड्रोजन तुम्हाला काढायचे आहेत यातून दोन हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन करा मायनस ऑफ वॉटर मॉलिक्यूल कसं स्ट्रक्चर येईल तुमचं दोन हायड्रोजन गेलं राहिलं काय इथे फक्त NH बरोबर आहे NH कोण असणार परत CH2 चे 5 वेळा युनिट बरोबर आहे आणि C डबल बॉन्ड O आणि हे कंटिन्यू स्ट्रक्चर काय होत राहील N टाइम्स रिपीट होत राहील लक्षात आलं कसं काढलं येस नेक्स्ट नेम अँड ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ रिपीटिंग युनिट इन नॅचरल रबर आत्ताच बघितले नॅचरल रबर पॉलीआयसोप्रीनचं स्ट्रक्चर क्लासिफाय फॉलोइंग पॉलिमर ॲज नॅचरल अँड सिंथेटिक तुम्ही इझिली सांगू शकताय सेल्युलोज नॅचरल आहे पॉलिस्टेरीन सिंथेटिक आहे टेरिलीन सिंथेटिक आहे स्टार्च नॅचरल आहे प्रोटीन नॅचरल आहे सिलिकॉन्स कसे असणार फाईंड करा ऑर्लॉन PAN पॉलिएक्रिलोनायट्राइड सिंथेटिक आहे आणि बेकलाइट पण कसं आहे सिंथेटिक आहे नेक्स्ट व्हॉट आर सिंथेटिक रेझिन्स नेम सम नॅचरल अँड सिंथेटिक रेझिन्स सिंथेटिक रेझिन्स म्हणजे सिंथेटिक पॉलिमर्स सो सिंथेटिक पॉलिमर्सची डेफिनेशन लिहायची मॅनमेड पॉलिमर्स आर कॉल्ड ॲज सिंथेटिक पॉलिमर्स आणि नॅचरल आणि सिंथेटिकचे एक्झाम्पल्स लिहा नॅचरल पॉलिमर्स कोण कोण आहेत सिल्क आहे वूल आहे कॉटन आहे आणि सिंथेटिक कोण आहेत हे झाले नॅचरल आणि सिंथेटिक कोण आहेत तुमचे जे आपण बनवलं ते सगळे घ्यायचे मग टेरिलीन असेल नायलॉन असेल नायलॉन 6-6 असेल एक्सेट्रा ओके खाली डिस्टिंग्विश बिटवीन थर्मोसॅटिन अँड थर्मोप्लास्टिन पॉलिमर्स क्लिअर आहे फर्स्ट पॉईंट तुम्ही डेफिनेशन लिहिताय थर्मोप्लास्टिकमध्ये हीट केलं की सॉफ्ट अँड कूल केलं की हार्ड थर्मोसॅटिनमध्ये काय लिहायचं हीट केल्यानंतर हार्ड बनतात सेकंड पॉईंट काय लिहितं तुम्ही त्याच्यामध्ये त्यांचं स्ट्रक्चर लिहायचं तुम्हाला माहिती आहे थर्मोप्लास्टिक जे असतात एक्झाम्पल कोण आहे त्याचं पॉलिथिन काय लिनियर स्ट्रक्चर आहे सो सगळे थर्मोप्लास्टिक्स जे असतात ते लिनियर स्ट्रक्चर बनवतात आणि थर्मोसॅटिंग कसे बनवतात क्रॉसलिंक स्ट्रक्चर्स बनवतात त्याच्यानंतर आपण सांगू शकतो की जे प्लास्टिक्स आहेत थर्मोप्लास्टिक्स आहेत त्याला आपण इझिली रिमाउंड रिशेप करू शकतो थर्मोसॅटिंगला आपण करू शकत नाही आणि फोर्थ पॉईंट सगळ्या दोघांचे काय घ्यायचे एक्झाम्पल पहिला पॉईंट डेफिनेशन सेकंड पॉईंट स्ट्रक्चर कसं आहे याचं लिनियर याचं क्रॉसलिंक थर्ड पॉईंटमध्ये रिशेप रिमॉल्ड करू शकतो थर्मोप्लास्टिक्स थर्मोसेटिंग करू शकत नाही आणि फोर्थ पॉईंट त्यांचे एक्झाम्पल्स लिहायचे तुम्हाला नेक्स्ट बघा राईट नेम अँड फॉर्म्युला ऑफ रॉ मटेरियल ऑफ बेकलाइट बेकलाइटचे रॉ मटेरियल कोण असतात बघितलं आपण सतत फिनॉल असतो आणि कोण असतो फॉर्मा अल्डिहाइड फिनॉल अँड फॉर्मा अल्डिहाइड सो इथे तुमचा क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट झाला क्वेश्चन नंबर 4 आहे अटेम्प्ट द फॉलोइंग काय क्वेश्चन आहे बघा ऑन युअर स्क्रीन आयडेंटिफाय कंडेन्सेशन पॉलिमर अँड ऍडिशन पॉलिमर कंडेन्सेशन कोणतं आणि ऍडिशन कोणतं आहे सांगायचं स्ट्रक्चर मी काढत असणार नाहीये स्क्रीनवरती आहे तुमचं PDF ओपन करा हवं तर पहिला आहे स्टेरीन चला बघू आपण स्टेरीनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे स्टेरीन काय करतो ऍडिशन पॉलिमरायझेशन कारण स्टेरीन कसं असतं ऍक्च्युली CH2 हे स्ट्रक्चर आहे CH2 डबल बॉन्ड CH आणि स्टेरीन होमोलायटिकली क्लीव होतो हा आणि त्यामुळे काय स्ट्रक्चर होतं CH2 सिंगल बॉन्ड CH खाली युनिट अँड N टाइम्स हे रिपीट होतं सो हा ऍडिशन पॉलिमर आहे नेक्स्ट बघा स्ट्रक्चर बघून आता ओळखता आलं पाहिजे की तो कोणापासून बनलेला आहे असं काहीतरी स्ट्रक्चर आहे हायड्रोजन बॅलन्स करून घ्या तुम्ही
म्हणजे हा कोण आहे, पॉली 1,3 ब्युटा डाईन आहे. पॉली 1,3 ब्युटा डाईन मध्ये पण डबल बॉन्ड्स आहेत, डबल बॉन्ड असेल तर तो कसा असतो, ऍडिशन पॉलिमर. आणि सी आणि डी स्ट्रक्चर तुम्ही नीट बघितलं तर सी स्ट्रक्चर मध्ये सी डबल बॉन्ड ओ एन एच लिंकेज आहे, बघा सी ओ एन एच आहे, आणि खाली कोण आहे, सी डबल बॉन्ड ओ ओ लिंकेज आहे, म्हणजे पॉली अमाइड आणि पॉली ईस्टर हे दोन्ही कसे झाले तुमचे, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. कसे झाले, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. क्वेश्चन नंबर टू आहे, राईट केमिकल रिएक्शन इन्वॉल्व इन नायलॉन 6,6. नायलॉन 6,6 चा आपला इंडिव्हिज्युअल लेक्चर आहे, त्यामध्ये हा क्वेश्चन कसा लिहायचा बघा. थर्ड दिले तुम्हाला वल्कनायझेशन ऑफ रबर बदल, याच्यावरती आपला पूर्ण लेक्चर आहे. क्वेश्चन नंबर फोर आहे, टेफ्लॉन आणि बेकलाइट बेकलाइट बनवण्यासाठी कोणते रिएक्शन्स लागतात, तर टेफ्लॉन साठी लागते ऍडिशन पॉलिमरायझेशन आणि बेकलाइट साठी लागते कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. त्याच्यानंतर आहे एलडीपी आणि एचडीपी, तर एलडीपी आणि एचडीपी म्हणजे कोण, लो डेन्सिटी पॉलिइथिन, हाय डेन्सिटी पॉलिइथिन. आपल्या ह्याच्यावरती पण एक कम्प्लीट लेक्चर आहे, त्यामध्ये मी दोन पार्ट करूनच तुम्हाला शिकवलेलं. एलडीपी ह्या साईडला होता, एचडीपी इकडे लिहिलेला, दोन रिएक्शन्स, त्या रिएक्शन्स मध्ये काय बदल झाला, नेमक्या काय कंडिशन्स वेगवेगळ्या होत्या. तो लो डेन्सिटी आपण हाय टेम्परेचर हाय प्रेशर कंडिशनला केलेला, आणि तुमचं एचडीपी जे होतं त्याचं टेम्परेचर प्रेशर कंडिशन काय होतं, कंपॅरेटिव्हली लो होतं, कॅटलिस्ट होता झिंगलर नाटा. त्यामुळे आपण काय केलं, एचडीपी आणि एलडीपीला वेगवेगळं शिकलो, त्याचे प्रॉपर्टीज, त्याचे युजेस आपण बघितले. गो अँड लुक दॅट लेक्चर. क्वेश्चन नंबर 6, टेफ्लॉनचे प्रॉपर्टीज, प्रिपरेशन अँड युजेस. टेफ्लॉन कसा बनणार आहे हे पण ह्याचं पण लेक्चर आहे. ॲक्च्युली सगळे क्वेश्चन आहेत ते आपल्या 10 च्या 10 पार्टमध्ये डिस्कस झालेले आहेत, हेच प्रूफ करायचं मला आज इथे. बघितलं ना आपण हे CF2 पॉलिमरायझेशनची प्रोसेस करेल, सी सिंगल बॉन्ड सी असं करते, CF2 हे एन टाइम्स, ही झाली तुमची रिॲक्शन. टेम्परेचर बघा इथे किती आहे, ओके, CF2 आणि तुमचा टेफ्लॉन तयार झाला. याच्या प्रॉपर्टीज काय आहेत तर हॅशटॅगमध्ये लिहिते बघा, जो CF आहे हा व्हेरी स्ट्रॉंग बॉन्ड आहे, इझिली ब्रेक होत नाही. सो टेफ्लॉन इज नॉन रिॲक्टिव्ह, इट इज इनर्ट अँड इट इज नॉन रिॲक्टिव्ह टुवर्ड्स द करोझिव्ह अल्कलीज, म्हणजे हा करोड होत नाही, रस्ट होत नाही. त्याच्यानंतर आपण त्याचे युजेस सांगायचे तर नॉनस्टिक कुकवेअर्समध्ये यूज आहे त्याचा, गॅस्केट्स, ऑइलसिन्स एक्सेट्रा. क्वेश्चन नंबर 7, खालीलपैकी दिलेले जे काही तुमचे ABC पॉलिमर आहेत त्यांना तुम्ही ॲडिशन अँड कंडेन्सेशन नाही स्ट्रेट चेन ब्रांच चेन आहेत की क्रॉस लिंक टाईप सांगायचे. बघा पहिलं तुम्हाला दिलं आहे पॉलीएक्रिलो नायट्राइल स्ट्रक्चर, तर ही काय तुमची ब्रांच आहे, सो पॉलीएक्रिलो नायट्राइल ब्रांच चेन आहे. त्यानंतर बी स्ट्रक्चर मध्ये तर सरळ सरळ तुम्हाला ब्रांच दिसते, इतवा करणार आहे सेकंड, ही काय आहे ब्रांच आहे तुमची. नेक्स्ट कोण आहे तुमचा बेकलाइट, आणि बेकलाइट मध्ये CH2 च्या क्रॉस लिंकेजेस आहे, तो काय होतो, क्रॉस लिंक पॉलिमर आहे. क्वेश्चन नंबर 4 संपला. क्वेश्चन नंबर 5, यातले सगळ्या क्वेश्चन्स आपले कव्हर झालेत बघा कसे. हाव इज पॉलिइथिन मॅन्युफॅक्चर्ड, म्हणजे तुम्हाला परत कोण लिहायचं आहे, HDPE आणि LDPE. गिव्ह प्रॉपर्टीज अँड युजेस, ते लेक्चर बघा, त्या लेक्चरमध्ये मी सगळ्या प्रॉपर्टीज आणि युजेस कव्हर केलेत. सेकंड क्वेश्चन, इज सिंथेटिक रबर बेटर दॅन नॅचरल रबर, येस का, कारण सिंथेटिक रबर आपल्याला कसा मिळाला आहे, बाय वल्कनायझेशन ऑफ नॅचरल रबर. And during vulcanization of natural rubber, the properties such as tensile strength, elasticity, and what we can say, stiffness, toughness, हे सगळं काय होतं, इम्प्रूव होतं, इन्क्रीज होतं. सो नॅचरल रबर कसं आहे, सिंथेटिक रबर कसं आहे, इज बेटर दॅन द नॅचरल रबर. क्वेश्चन नंबर 3, मेन स्पेशालिटीज ऑफ बुना एस अँड नियोप्रिन, गो अँड सी द लेक्चर. किंवा सिंपल वे टेक्स्टबुक उघडा, बुना एस अँड नियोप्रिनचं काय वाचा, युजेस अँड प्रॉपर्टीज वाचा. बघा मी सांगते आणखी काय लिहायचं त्याच्यामध्ये, जो बुना एस आणि नियोप्रिन आहे हे दोन्हीही कसे आहेत, रबर आहेत. त्याच्या मेन स्पेशालिटीज लिहायच्यात की ते दोन्हीही सिंथेटिक रबर्स असल्यामुळे काय आहे, त्यांच्या प्रॉपर्टीज नॅचरल रबरपेक्षा इम्प्रूव्ड आहेत. आता कशा प्रॉपर्टीज आहेत हे जाऊन बघा, बुना एसमध्ये वल्कनायझेशन होतं सल्फरचं, नियोप्रिनमध्ये वल्कनायझेशन होतं मॅग्नेशियम ऑक्साईडचं, आणि ह्यांचे कुठे कुठे यूज होतात ते तुम्हाला जस्ट चेक करायचे जाऊन. राईट द स्ट्रक्चर ऑफ आयसोप्रिन अँड द पॉलिमर ऑप्टेन फ्रॉम इट. स्ट्रक्चर लिहा आयसोप्रिनचं, म्हणजेच कोण, रबर, नॅचरल रबर आणि त्याचं पॉलिमर स्ट्रक्चर. आता स्टार्टिंगलाच बघितलं, सो आपण परत नाही बघत आहे ते. लास्ट क्वेश्चन इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. एक्सप्लेनिंग डिटेल फ्री रॅडिकल
मेकॅनिझम इन्वॉल्व ड्युरिंग प्रिपरेशन ऑफ ॲडिशन पॉलिमरायझेशन. जेव्हा ॲडिशन पॉलिमर बनतो तेव्हा जी फ्री रॅडिकल मेकॅनिझम आपण शिकलो ती काय करा, एक्सप्लेन करा. आणि तुम्हाला माहिती आहे फ्री रॅडिकल तीन स्टेप असते, चेन इनिशिएशन, चेन प्रोपॉगेशन, चेन टर्मिनेशन. चेन इनिशिएशन जेव्हा होते तेव्हा इनिशिएटर कोण असतो आपला, फ्री रॅडिकल, जो कुणापासून भेटतो आपला, बेन्झॉइल परऑक्साईड किंवा ॲसिटिल परऑक्साईड, कुठलाही परऑक्साईड घ्यायचा, इतर लाईटच्या प्रेझेन्समध्ये तो फ्री रॅडिकलमध्ये तुटतो, तो फ्री रॅडिकल आपली चेन इनिशिएट करतो, तो आपल्या कशावरती ॲड होत असतो, अल्किनवरती किंवा कुठल्याही डबल बॉन्डेड कंपाऊंडवरती ॲड होत असतो. चेन प्रोपोगेशनमध्ये लॉंग रॅडिकल्स बनत असतात, चेन टर्मिनेशनमध्ये दोन रिॲक्शन आपण कपल करतो आणि आपला फायनल प्रोडक्ट बनवतो. ॲडिशन पॉलिमरायझेशन मी डिटेलमध्ये शिकवलं आहे, गो बॅक अँड वॉच द लेक्चर. या लेक्चरच्या एंडला मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, आता आपण जेवढे काही क्वेश्चन बघितले, पूर्ण एक्सरसाइज बघितली, तर ही पूर्ण एक्सरसाइज आपल्या 10 पार्ट्सच्या बाहेर गेलेली नाहीये. सगळे क्वेश्चन तुमच्या त्या 10 पार्ट्समध्ये कव्हर झालेले होते. एम आय राईट? इफ आय एम राईट प्लीज कमेंट की हा मॅम तुमचे सगळे क्वेश्चन काय झालेले एक्सरसाइजमध्ये, एक्सरसाइजमधले सगळे क्वेश्चन तुमच्या पार्ट्समध्ये कव्हर झालेले. सो आपण खूप डिटेलमध्ये शिकतोय ईच अँड एव्हरी पार्ट. तुम्ही हा चॅप्टर डिटेलमध्ये शिकला तर नक्कीच तुम्हाला सीईटी नीटच्या एक्झाममध्ये जे क्वेश्चन येतात तेही इझिली सॉल्व्ह होतील.